राज ठाकरे काल असं म्हणाले की जातीय 99% जातीय तेढ समाजात निर्माण झाला, त्याच्या तो दादांत बिनबुडाचा आरोप आहे, त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला माहिती आहे की आदरणीय पवारसाहेबांचं नाव घेतलं की ती बातमी होती, आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीनं राज ठाकरे साहेबांच्या सारख्या व्यक्तीनं अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही, नंबर एक. आणि हेच राजसाहेब ज्यावेळेस पवारसाहेबांचं मुलाखत घेत होते त्यावेळेस साहेबांच्याबद्दल काय बोलत होते, म्हणजे इतकं दुटप्पी पण माणसाने वागू नये. आणि पवारसाहेबांना उभा महाराष्ट्र 55 वर्ष ओळखतोय, 55 वर्ष पवारसाहेब राजकारण करतायत. पवारसाहेबांनी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेवला, आणि तशाच पद्धतीनं सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे एक हास्यास्पद बाब आहे, त्याच्यात तसुभर देखील तथ्य नाही, नखभर देखील तथ्य नाही.